व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी पार पाडत आहे, तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने आज अहमदनगर शहरातील विविध भागांमधून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान झेंडी गेट येथे रूट मार्च आल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मनसूरभाई शेख आणि न्यूज टुडे 24च्या टीमने रूट मार्च दरम्यान पोलीस बांधवांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. पाहुयात या रूट मार्चची काही क्षणचित्रे. कोरोनासारखे जीव घेणे संकट स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर ओढू नये. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते, कोणत्याही प्रकारच्या खासगी वाहनांचा वापर रस्त्यावर करू नये. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.